कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे राजमाची रस्सा भाजी किंवा राजमा मसाला। ही भाजी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स। चला तर मग साहित्य आणि कृती बघू। फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। व्हिडिओ फुल वॉच करा प्लीज। सर्वात अगोदर इथे आपण 1.5 वाटी राजमा 5 ते 7 तास भिजवून घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण 200 ग्रॅम आहे। इथं मस्त असा राजमा आपला भिजलेला आहे। आता आपण कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आपण राजमा घालून घेऊ आणि 2 ते 3 शिट्या काढून आपण राजमा छान शिजवून घेऊ। राजमा शिजण्यासाठी आपण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण झाकण लावून घेऊ कुकरला आणि गॅसवरती कुकर ठेवून आपण राजमा शिजवून घेऊ। कुकरच्या आपण 3-4 शिट्या काढून घेतलेल्या आहे। आता आपण चेक करून घेऊ राजमा छान शिजलेला आहे की नाही। तुम्ही बघू शकता मस्त असा राजमा शिजलेला आहे, एकदम नरम झालेला आहे। असाच राजमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी वाटण तयार करून घेऊ। वाटण बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे आपण साफ करून, आणि 2 ते 3 चमचे आपण सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे, आणि 2 कांदे आपण उभे चिरून घेतलेत, 2 टोमॅटो पण आपण उभे चिरून घेतलेले आहे, आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण। आता आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊ। इथे आपण मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला। फोडणीसाठी आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 2 ते 3 पळ्या तेल घालून घेऊ। तेल छान गरम झाल्यानंतर आपण 1 तमालपत्र आणि 1/2 इंच दालचिनी घातलेली आहे। इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे फ्रेंड्स। आणि 1/2 चम्मच आपण जिरं घालून घेऊ। जिरं छान तळतळल्यानंतर आपण मसाले घालून घेऊ। 1 चम्मच आपण काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे आणि 1/2 चम्मच आपण मिक्स मसाला घालून घेऊ। आणि आपण जे वाटण केलेले आहे ते पण आपण आता घालून घेऊ। सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ। मसाले छान तेलामध्ये परतवल्यानंतर फ्रेंड्स भाजीला छान कलर येतो। आता आपण 1/2 चम्मच गरम मसाला पण घालून घेऊ आणि 1/2 चम्मच हळद घालून घेऊ। आणि इथे मी 1/2 चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे फ्रेंड्स। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, तुमचे घरचे मसाले असतील ते किंवा तुम्ही जे मसाले वापरत असेल ते तुम्ही वापरू शकता। आता आपण मसाल्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफवून घेऊ तेल सुटेपर्यंत। 2-3 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मसाला छान परतलेला आहे आणि मस्त असं तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला। आता आपण जो राजमा शिजवून ठेवलेला आहे तो आपण घालून घेऊ। मिक्स करून घेऊ आपण आता छान। आता आपण भाजीमध्ये पाणी घालून घेऊ फ्रेंड्स। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता रसा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असा रसा झालेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता। आता आपण चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे। मिक्स करून घेऊ आपण आता छान भाजी। तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी दिसत आहे, रंग पण एकदम छान आलेला आहे। आता आपण झाकण ठेवून भाजी 10 ते 12 मिनटं छान शिजवून घेऊ। 10-12 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे। मस्त असा आपला राजमा शिजलेला आहे, रसा पण एकदम छान दिसत आहे। एकदम छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली। या पद्धतीत तुम्ही पण नक्की ट्राय करा फ्रेंड्स, खूपच छान भाजी होती ही। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या नातेवाईकांमध्ये फ्रेंड्समध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।